आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नामदार सदाभाऊ खोत यांना जामीन मंजूर. ज्यांच्यासाठी भाषण केली त्यांनी पाटीत खंजीर खुपसला. खासदार राजू शेट्टींवर खोतांचा पलटवार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 12व्या ऊस परिषदेत नामदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालासंदर्भात प्रशोधक भाषण केलं होतं. आज त्यांना जयसिंगपूरच्या न्यायालयात हजर राहावं लागलं. जयसिंगपुरात 12वी ऊस परिषद 2014 साली पार पडली होती. या ऊस परिषदेत मंत्री सदाभाऊ खोत यांनी तत्कालीन राज्यकर्त्यांच्यावर सडकून टीका केली होती आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा अशी मागणी केली होती. यावर त्यांच्यावर जयसिंगपूर पोलिसात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवला आणि आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. आज नामदार सदाभाऊ खोत जयसिंगपूर न्यायालयात दाखल झाले. नामदार खोत यांचे वकील डी ए दळवी यांनी रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांचा 7-12 जोडून नामदार खोत यांना जामीन मिळावा असा अर्ज न्यायालयाकडे केला. न्यायालयाने नामदार खोत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अविनाश पाटील यांनी नामदार खोत यांना जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्ट आवारात बाहेर रयत क्रांती शेतमजूर आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामीन मंजूर झाल्यानंतर नामदार खोत यांनी वकील बार असोसिएशनला भेट दिली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन एस डी जगदाळे यांनी स्वागत केले. ॲडव्होकेट धनंजय पाटील, अर्जुन वाडकर व अन्य वकील उपस्थित होते. पत्रकारांना नामदार खोत म्हणाले, शेतकऱ्यांच्यासाठी माझा श्वास ही द्यायला तयार आहे, पण ज्यांना राजकारणात बळ यावं म्हणून मी भाषणे केली त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळता त्यांनी हे विधान केलं. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये 2014 जे काही मी भाषण केलेलं होतं त्या अनुषंगानं त्यावेळच्या सरकारनं हा खटला या ठिकाणी दाखल केलेला होता आणि त्याचा जामीन देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो होतो. हे सरकार नेमकं आहे कोणाचं अशा पद्धतीनं त्यावेळचे ते वक्तव्य होती. परंतु ते वक्तव्य माझे हे देशहिताला बाधा आणणारी निश्चितच नव्हती. शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्याच्या पाठीमागची भूमिका होती. परंतु आज या ठिकाणी येत असताना मला काही फारसं दुःख वाटलं नाही. परंतु एका गोष्टीची मात्र निश्चितच मला आठवण झाली की ज्यांच्यासाठी आपण जीव वळून टाकला, अंगावरती खटले घेतले, त्याच माणसांनी योग्य वेळ आणि योग्य संधी आता आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला याचं मात्र दुःख मला निश्चितच माझ्या मनामध्ये आहे किंवा मला वाटतं.